नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण तुती या झाडपाल्याविषयी माहिती घेणार आहोत. तुती सर्वात महत्त्वाचा असण्याचं कारण असं की कोणत्याही झाडपाल्यापेक्षा तुतीच्या झाडपाल्यामध्ये सर्वात जास्त प्रोटीन आपल्याला आढळताना दिसतात. 22.40% तुतीमध्ये आपल्याला प्रोटीन प्रमाण मिळतं. त्याचबरोबर पचनीय पदार्थ 70 ते 85% असतात. त्याचबरोबर इतर पोषक तत्वे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. विशेष म्हणजे तुती एकदा लागवड केल्यानंतर 7 ते 8 वर्ष टिकून राहते आणि प्रत्येक 15 ते 20 दिवसाच्या फरकाने आपल्याला याच्यामध्ये भरपूर असा पाला मिळतो. योग्य खत आणि व्यवस्थापन जर असेल, पाणी व्यवस्थापन असेल, तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये चारा मिळतो. एकदा लागवड केल्यामुळे आपला 7 ते 8 वर्ष चालत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा याच्यामध्ये परत परत शेती करायचा प्रश्न उद्भवत नाही, जेणेकरून आपल्याला कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त चारा हा उपलब्ध होऊ शकतो. पण लागवड करत असताना आपण रोपाची लागवड करण्याच्याऐवजी आपण कांडीची जर लागवड केली तर आपल्याला याच्यामध्ये खूप स्वस्तमध्ये काम होऊन जातं. आज रोपांचा विचार केला तर 10 रुपयाला 1 रोप, 8 रुपयाला 1 रोप अशा पद्धतीने विक्री केली जाते. पण कांडी 3 ते 4 रुपयाला तुम्हाला कांडी बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे. शेळीपालनामध्ये सर्वात महत्वाचा चारा असल्याचं कारण की सर्वात जास्त प्रोटीन याच्यामध्ये आहे. आवडीनं शेळ्या ह्या खातात, कोणत्याही प्रकारचं वेस्टेज होत नाही. अगदी मी तुम्हाला सांगतो, याचे ज्या काड्या असतात, जे पाला खाऊन शिल्लक राहिल्यानंतरचे ज्या काड्या असतात, ह्या काड्या सुद्धा शेळ्या त्याची साल जी असते ते सोलून सोलून खातात. इतक्या प्रचंड आवडीने ह्या तुतीच्या पाला आणि तुतीच्या काड्या ह्या शेळी चावून खातात. पहिलं जे कटिंग होतं ते 3-3.5 महिन्यामध्ये कटिंग होतं. त्याच्यानंतर ना त्याला खालून साधारणतः 1 फूट ठेवून वरचं सगळं कट केल्यानंतर ना आपल्याला प्रचंड असे फुटवे परत आपल्याला येतात असताना दिसत असतात. तर जर कोणाला हे तुतीच्या कांड्या हव्या असतील तर खाली दिलेल्या नंबर्सला तुम्ही कॉल करू शकता. जसं मी सांगितल्याप्रमाणे आमच्या शाखा नाशिक, सातारा, पुणे, सांगली इथे उपलब्ध आहेत. तसेच VRL आणि ST पार्सलने आपण सर्वत्र या कांड्या पोहोचवू शकतो. तर जर कोणाला लागत असतील किंवा याबद्दल आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच खाली क्रमांकाला संपर्क करा. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.